जयरामन रमेश यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे, दिस इज मोदी मल्टिप्लेक्स. चार स्क्रीन असतात, पाच स्क्रीन असतात, हे का मला संसद भवन अजिबात वाटलं नाही. तर नवीन संसद आणि जुन्या संसद आज संपादकांमध्ये लिहिण्यात आलं आहे की युतीच्या सल्ल्याने ही संसद बंद 10 वर्ष देखील कोण टिकत नाही, त्यामुळे धसका घेतला का मोदी सरकारने? धसका घेतला का नाही हे तुम्हाला कळेलच, पण मी त्या संसदेमध्ये आता गेले 3-4 दिवस होतो. जयरामन रमेश यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे, दिस इज मोदी मल्टिप्लेक्स. आतमध्ये गेल्यावरती असं वाटतंय जसे मल्टिप्लेक्सला 4 स्क्रीन असतात, 5 स्क्रीन असतात, हा त्या पद्धतीचं असते मला संसद भवन वाटतं. ते का मला संसद भवन अजिबात वाटलं नाही. जे आम्ही अनेक वर्ष, किमान 20 वर्ष मी दिल्ली संसदेत जातोय आमच्या, आतमध्ये गेलो आहे ते वाटतंय की मी एका ऐतिहासिक इमारतीमध्ये आलो आहे. आणि त्या संसदेत चालताना मला असं वाटतं की माझ्याबरोबर या देशाचा इतिहास चालतो आहे, हे फील मला इथे येत नाही. फार गोंधळाचं चित्र आहे त्या संसदेमध्ये. हा भव्यता असेल, दिसतंय की खूप पैसे खर्च केलेले आहेत, पण खासदारांसाठी कोणत्याच सुविधा नाही. लॉबी नाही, कॉरिडॉर नाही, सेंट्रल हॉल नाही, हा उत्तम लायब्ररी नाही. मग ते बनवलं कशा करता? तुमच्या सोयीसाठी. तुमच्या मनात एक, राजाच्या मनात एक लहर आली आणि संसद भवन बनवलं. आम्हाला वाटतं काहीतरी नवीन केलं असेल, पण अजूनही आमचं मन हे त्या जुन्या संसद भवनामध्येच भटकलं.